नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा गव्हर्नमेंट ऑफिसर या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण जी महापोर्टलने विचारलेल्या प्रश्नांची सिरीज आणि त्यांचे स्पष्टीकरण याची जी सिरीज चालू केलेली आहे त्यातील आपण आज 49वा व्हिडिओ बघत आहोत. आत्तापर्यंत आपण 49 व्हिडिओ बनवलेले आहेत. यापूर्वीचे जर व्हिडिओ बघितले नसतील तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन महापोर्टलचे प्रश्न स्पष्टीकरणासह या फोल्डरमध्ये हे सर्व व्हिडिओ बघू शकता. त्याचबरोबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देईल. हे सर्व व्हिडिओ फॉलो करा, नक्कीच तुम्हाला याचा येणाऱ्या एक्झाममध्ये फायदा होईल. कारण मी प्रत्येक प्रश्नाचे थोडक्यात स्पष्टीकरण देत आहे आणि याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये 100% होईल. कारण की जी SSC क्लर्कची एक्झाम झाली होती त्यामध्ये जे सामान्यांचे प्रश्न विचारले होते ते सर्व प्रश्न महापोर्टलने विचारलेले होते. महापोर्टलचे सर्व जास्त प्रश्न रिपीट होतात आणि याचा फायदा तुम्हाला करून घ्यायचा आहे. त्यामुळे ही व्हिडिओ सिरीज तुम्ही कंटिन्यू करा, सर्व लेक्चर बघा. तर मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्रश्न विचारला होता की महाराष्ट्रातील कोणत्या फलंदाजाने कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा 10,000 धावसंख्या केली. तर बहुतेक जणांनी या प्रश्नाचे बरोबर उत्तर दिले होते. तर याचे योग्य उत्तर आहे सुनील गावस्कर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा 10,000 धावसंख्या केलेली आहे. त्यानंतर असाही प्रश्न येऊ शकतो की महाराष्ट्रातील कोणत्या फलंदाजाने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावसंख्या केलेली आहे. तर याचे योग्य उत्तर येईल सचिन तेंडुलकर यांनी आत्तापर्यंत 15,921 इतकी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्या नोंदवलेली आहे आणि ही त्यांनी 200 इनिंगमध्ये ही धावसंख्या बनवलेली आहे. प्रश्न असा पण येऊ शकतो. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणत्या खेळाच्या प्रशिक्षणासाठी उदय देशपांडे यांना 2017-18 शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. 2017-18 शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार उदय देशपांडे यांना दिलेला आहे आणि तो कोणत्या खेळासाठी आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर आपले योग्य उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 4 मलखांब या खेळासाठी त्यांना शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार मिळालेला आहे. आता 2017-18 तीन खेळाडूंना हा पुरस्कार मिळाला होता. त्यातील एक आहेत उदय देशपांडे, त्यानंतर बुद्धिबळ खेळासाठी मृणालिनी औरंगाबादकर लक्षात ठेवा, प्रश्न पुढे बुद्धिबळाबद्दल येऊ शकतो. मृणालिनी औरंगाबादकर यांना बुद्धिबळ या खेळासाठी दिला. त्यानंतर वॉटर पोलो या खेळासाठी लक्ष्मीकांत खंडागळे यांना हा पुरस्कार दिलेला आहे. ही तिन्ही नावे आणि तीन खेळ सांगितलेले आहेत, तुम्ही लक्षात ठेवा, येणाऱ्या एक्झामला फायदा पडेल. पुढील प्रश्न आहे, फेब्रुवारी 2019 भारताच्या खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये राष्ट्रीय कार्ययोजना व्हायरस हेपॅटायटिसची सुरुवात केली गेली. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे मुंबई येथे राष्ट्रीय कार्ययोजना व्हायरस हेपॅटायटिसची सुरुवात केली गेली. मग ही कधी केली, 24 फेब्रुवारी 2019 रोजी याची सुरुवात झालेली आहे. आणि याचे ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणजे आपण त्याला हे म्हणतो सदिच्छा दूत म्हणून अमिताभ बच्चन राष्ट्रीय कार्ययोजना यांच्या अंतर्गत जे व्हायरस हेपॅटायटिसची योजना सुरू केलेली आहे त्याचे सदिच्छा दूत म्हणजेच ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून अमिताभ बच्चन यांची नेमणूक झालेली आहे. आणि याचे 2030 लक्ष ठेवलेले आहे, म्हणजे 2030 90% संक्रमण आणि 65% मृत्यूदरात जे हेपॅटायटिसमुळे होतात त्याच्यात घट घडून आणण्याचे लक्ष ठेवलेले आहेत. कारण की अनेक वेळा याच्यावर प्रश्न आलेले आहेत की लक्ष की कोणती योजना दिली तर त्याचे भारताने कोणत्या सालापर्यंत लक्ष ठेवलेले आहे. तर व्हायरल हेपॅटायटिस याबद्दल 2030 लक्ष ठेवलेले आहे. 90% संक्रमण आणि 65% मृत्यूदर आहे तो घट घडून आणण्याचे लक्ष 2030 ठेवलेले आहे. आणि याचे ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून अमिताभ बच्चन यांची नेमणूक झालेली आहे. पुढील प्रश्न, भारतीय संविधानाचा कोणता भाग संसद आणि राज्य विधिमंडळाच्या निवडणुकींची आचारसंहिता हाताळतो. तर आपले योग्य उत्तर आहे भाग 15 निवडणुका आहेत, निवडणुकांची तरतूद दिलेली आहेत. तर त्यामुळे आपले योग्य उत्तर येईल भाग 15. आता आपण इतर भाग दिले आहेत ते पण बघूया. तर पहिला ऑप्शन आहे भाग 14. भाग 14 कशासाठी आहे तर संघराज्य व घटकराज्य यांच्या आधिपत्याखालील सेवा. भाग 14 यासाठी आहे की संघराज्य व घटकराज्य यांच्या आधिपत्याखालील सेवा यासाठी भाग 14 आहे. भाग 15 बघितलेले आहे आपण निवडणुका व निवडणूक आयोग यासंबंधित भाग 15 आहे. त्यानंतर भाग 16 हा
SC ST ॲग्लो इंडियन यांच्यासाठी राखीव जागा याची तरतूद भाग 16 केलेली आहे. आणि भाग 17 जो आहे त्याच्यामध्ये राजभाषा यासाठी भाग 17 आहे. अशा प्रकारे 4 भाग आपण बघितलेले आहेत, अत्यंत महत्त्वाचे आहेत. पुढील जी एक्झाम होईल ह्यापैकी काही पण प्रश्न विचारू शकतात, कोणताही भाग विचारू शकतात. जास्तीत जास्त आतापर्यंत राजभाषा याच्यावर कंबाईन प्रश्न विचारला होता, नेक्स्ट टाईमला याच्यावर प्रश्न येऊ शकतो. पुढील प्रश्न आहे, सुवर्णतंतू हे खालीलपैकी कोणत्या कापडांचा संदर्भ देतात? तर अत्यंत सोपा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. तर सुवर्णतंतू हे ताग याचा संदर्भ देतात. पुढील प्रश्न बघूया आपण. डॉट डॉट लेणी महाराष्ट्रातील संजय गांधी अभयारण्य परिसरात स्थित आहे. तर महत्त्वाचा आणि आपल्यासाठी खूपच सोपा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, कान्हेरी. कान्हेरी लेणी हे मुंबई येथे महाराष्ट्रातील संजय गांधी अभयारण्य परिसरात स्थित आहे. आता एलिफंटा लेणी ही घारापुरी, रायगड जिल्ह्यातील घारापुरी येथे स्थित आहे. कार्ले हे पुणे जिल्ह्यात स्थित आहे आणि औरंगाबाद येथे अजिंठा स्थित आहे. अजिंठावर खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे ही लक्षात ठेवा. आणि लेण्यांच्यावर तलाठी भरतीत मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले होते, त्यांचं आडळ स्थान आणि लेण्या याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळे ही चारही लेण्या आणि त्यांचे ठिकाण लक्षात ठेवा. पुढील प्रश्न हा पण प्रश्न भरपूर वेळा रिपीट झालेला आहे. महाराष्ट्र शासनाने बांधकाम मजुरांसाठी सुरू केलेल्या AAY योजनेचे पूर्ण रूप काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अटल आहार योजना. महाराष्ट्र सरकारने याची सुरुवात 7 मार्च 2019 रोजी केली होती. बांधकाम मजुरांसाठी फक्त 5 रुपयेमध्ये पोटभर जेवण देणे हा उद्देश आहे आणि ह्या योजनेचा फायदा राज्यातील 20,000 कामगारांसाठी मिळेल अशी शासनाने ग्वाही दिलेली आहे. आणि ही अटल अमृत योजना ही आरोग्यासंबंधित योजना पण आहे. कारण की महत्त्वाचं काय आहे अटल आहार योजनेचा उद्देश, की जे बांधकाम मजूर आहेत त्यांना कमी दरात पोटभर जेवण देणे हा महत्त्वाचा उद्देश आहे. आणि याची सुरुवात कधी झाली हे पण लक्षात ठेवा, 7 मार्च 2019 रोजी याची सुरुवात झालेली आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रामधील सिकल सेल आजाराला टाळण्यासाठी डॉट डॉट येथे संशोधन केंद्र बांधले जाणार आहे. तर याचे योग्य उत्तर आहे चंद्रपूर. सिकल सेल या आजाराला टाळण्यासाठी चंद्रपूर येथे संशोधन केंद्र बांधले जाणार आहे. पुढील प्रश्न आहे, जावेद अल अगदार पर्वत ओमेनमध्ये भारत आणि ओमन यांच्या दरम्यान आयोजित केलेल्या लष्करी अभ्यासाचे नाव काय होते? तर याचे योग्य उत्तर काय असेल, जावेद अल अगदार पर्वत येथे ओमन आणि भारत यांच्या दरम्यान हे लष्करी अभ्यास झाला. तर याचे नाव आहे ऑप्शन क्रमांक 1, अभ्यास अल नगाह 3, आणि हा भारत आणि ओमन यांच्या दरम्यान झालेला आहे. पुढील प्रश्न आहे, भारतीय संविधानाचे कोणते परिशिष्ट आदिवासी क्षेत्रातील स्वायत्त जिल्हा परिषदेशी संबंधित आहे? तर 4 ऑप्शन आहेत. भारतीय संविधानाचे कोणते परिशिष्ट आदिवासी क्षेत्रातील स्वायत्त जिल्हा परिषदेशी संबंधित आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 6वे परिशिष्ट. हे आदिवासी जे क्षेत्र आहेत त्या स्वायत्त क्षेत्रातील जिल्हा परिषदेशी संबंधित आहे. आता पहिला ऑप्शन आहे 8वे परिशिष्ट, हे घटनेचे मान्यता दिलेल्या भाषांची यादी या 8व्या परिशिष्टात आहेत. 8 भाषा लक्षात ठेवू शकता ट्रिक तुम्ही, 8 भाषा 8व्या परिशिष्टात काय आहे तर भाषा आहेत. 10व्या परिशिष्टात पक्षांतर कारणावरून अपात्र होण्याबद्दल तरतुदी आहेत. मग याचे ट्रिक आहे 10 पक्षी किती आहे 10. तर 10वे परिशिष्ट कशासाठी आहे तर पक्षांतर कारणावरून अपात्र होण्यासंबंधी तरतूद आहेत. आणि 4थे परिशिष्ट आहेत, यामध्ये राज्य व केंद्रशासित प्रदेशांना राज्यसभेत नेमून दिलेल्या जागांची तरतूद आहे. आता याची ट्रिक आहे राज्यसभा येथे अक्षर किती आहे 4, म्हणल्यावर 4 चौथं परिशिष्ट काय आहे राज्यसभा. तर राज्यसभा
म्हणजेच राज्य व केंद्रशासित प्रदेशांना राज्यसभेत नेमून दिलेल्या जागांची तरतूद ह्या चौथ्या परिशिष्टात आहेत. अशा प्रकारे आपण चार परिशिष्ट बघितलेले आहेत. सहाव्या परिशिष्टात आदिवासी क्षेत्रातील स्वायत्त जिल्हा परिषदेशी संबंधित आहे. पुढील प्रश्न आहे, मुंबईनंतर मेट्रो रेल्वे मिळवणारे महाराष्ट्र राज्यातील दुसरे शहर कोणते? तर याचे योग्य उत्तर आहे नागपूर. फक्त मुंबई आणि नागपूर येथे रेल्वे मेट्रो रेल्वे प्रस्तावित, मुंबईनंतर नागपूर येथे प्रस्तावित झालेले आहे. त्यानंतर पुणे येथे आता मेट्रो रेल्वेचे काम सुरू आहे. पुढील प्रश्न आहे, 2018-19 DD महिला किसान पुरस्काराच्या पहिल्या बक्षिसाने सन्मानित व्यक्तीचे नाव सांगा. हा पण प्रश्न भरपूर वेळा विचारलेला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे स्वाती शेंगाडे यांना 2018-19 महिला किसान पुरस्कार मिळालेला आहे. प्रसार भारतीचे अध्यक्ष डॉक्टर ए सूर्यप्रकाश यांनी 14 डिसेंबर 2018 रोजी DD किसान या चॅनेलद्वारे महिला किसान पुरस्काराची सुरुवात केली. 2018-19 पहिल्या विजेता कोण आहे? तर स्वाती शिंगाडे. पुढील प्रश्न आहे, 2019 सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाद्वारे घोषणा केल्याप्रमाणे विकलांग क्रीडासाठीचे केंद्र डॉट येथे स्थापित केले जाणार आहे. तर योग्य उत्तर काय आहे? ग्वालियर. ऑप्शन क्रमांक 1. 2019 सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाद्वारे घोषणा केल्याप्रमाणे विकलांग क्रीडांसाठीचे केंद्र ग्वालियर येथे स्थापित केले जाणार आहे. पुढील प्रश्न आहे, जागतिक गतिक शहरे म्हणजेच वर्ल्ड डायनॅमिक सिटीज 2019 महाराष्ट्रातील कोणत्या शहराला 5वी श्रेणी मिळालेली आहे? तर योग्य उत्तर आहे पुणे. यानुसार महाराष्ट्रातील 5वी श्रेणी पुण्याला भेटलेली आहे. खालीलपैकी कोणती गती ही वर्तुळकार गती नाही? तर ऑप्शन वाचल्यानंतर आपल्याला समजले असेल की याचे योग्य उत्तर आहे व्हायोलिनच्या तारेची गती ही काय आहे? वर्तुळकार गती नाही. गती म्हणजे काय? एखाद्या वस्तूच्या स्थितीत होणारा बदल म्हणजे गती. आणि व्हायोलिनच्या तारेची गती आहे ती आंदोलित गती आहे. त्यामुळे योग्य उत्तर व्हायोलिनच्या तारेची गती येणार आहे. त्यानंतर बघा, घड्याचा लंबक, झोपळा, लंबक, शिवणयंत्राची सुई हे आंदोलित गतीचे उदाहरणे आहेत. त्यामुळे यापैकी जर असेल तर यांची काय हे गती? वर्तुळकार गती नाही. आता हा शेवटचा प्रश्न आहे, याचे उत्तर तुम्हाला कमेंट करायचे आहे. 2019 गुजरातच्या खालीलपैकी कोणत्या शहरामधील राष्ट्रीय मित सत्याग्रह स्मारक आणि संग्रहालयात पंतप्रधान नरेंद्र मोदीद्वारे राष्ट्राला समर्पित केले गेले? तर कोणत्या शहरामधील राष्ट्रीय मीठ सत्याग्रह स्मारक आणि संग्रहालय नरेंद्र मोदींनी राष्ट्राला समर्पित केले गेले आहे? याचे उत्तर कमेंट करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचे उत्तर तुम्हाला सांगितले जाईल. चला तर आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये भेटू. ह्या व्हिडिओमध्ये कोणत्या प्रश्नातील उत्तराबद्दल तुम्हाला काही क्वेरीज किंवा डाऊट असेल तर कमेंट करू शकता. आणि या तुम्हाला आमच्या चॅनलमार्फत कोणती व्हिडिओ लेक्चर हवे आहेत, जर तुमच्या कोणता सब्जेक्ट बद्दल तुम्हाला काही माहिती नसेल किंवा कोणत्या सब्जेक्टबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करा, त्याबद्दल आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओ बनवू. चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.